मनसेनं विधानसभेसाठीचे दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत. पण आपल्याला माहिती आहे, मनसेनं स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली होती. दोन उमेदवारांची त्यातली घोषणा झालेली आहे. शिवडीतून मनसेकडून बाळा नांदगावकर रिंगणात असतील, तर पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे हे मनसेचे उमेदवार असतील. ही अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणता येईल. विधानसभेसाठी मनसेनं दोन उमेदवारांची नावं घोषित केलेली आहेत. जवळपास 200 ते 225 जागांबाबतचा विचार मनसेकडून केला जात होता. त्याच दृष्टीनं राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा चाचपणी केली जाते. त्यांचे दौरे सध्या वेगवेगळ्या भागातले सुरू आहेत. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर दोन महत्त्वाच्या ठिकाणची उमेदवारांची घोषणा ही आता मनसेकडून करण्यात आलेली आहे. शिवडीतून मनसेकडून बाळा नांदगावकर रिंगणात असतील, तर पंढरपूरमधून धोत्रे रिंगणात असतील. अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया. कृष्णात, काय अपडेट्स आहेत? दोन महत्वाची नावं, दोन महत्वाच्या ठिकाणांची उमेदवारांची मनसेची घोषणा. श्रुती, मागच्याच आठवड्यात राज ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचे निश्चित केलं होतं आणि त्यानुसार आता एकला चलोची भूमिका ही स्पष्ट झालेली दिसून येते. कारण सध्या राज ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत आणि सोलापूरमध्ये असताना त्यांनी या दोन नावांची घोषणा केलेली आहे. शिवडी मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचं उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अधिकृतरित्या मनसेनं ही उमेदवारी जाहीर केलेली आहे. इतर कुठल्याच पक्षांची उमेदवारी अद्याप कोणीही जाहीर केलेली नाही उघडपणे, परंतु मनसेनं मात्र यामध्ये आघाडी घेतलेली दिसून येते आणि आक्रमकरित्या संपूर्ण महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारे जवळपास 225 ते 250 जागा लढवण्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. आणि यामुळे त्यातली ही पहिली दोन नावं जी आहेत ती पाहायला मिळत आहेत. आणि बाळा नांदगावकर शिवडीमधून त्यापूर्वी आमदार देखील राहिलेला आहे, तो त्यांचा मतदारसंघ राहिलेला आहे. आणि या ठिकाणी सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अजय चौधरी हे आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर आता आव्हान जे आहे ते मनसेचं असणार आहे. परंतु भाजप म्हणजे महायुतीचा उमेदवार तिथं कोण असणार, अशा प्रकारे तिथं तिरंगी लढतीची अपेक्षा सध्या व्यक्त केली जाते. नक्कीच कृष्णा, अत्यंत महत्वाची ही घडामोड म्हणता येईल. मनसेकडून वरळी विधानसभेत सुद्धा विशेष लक्ष घातलं जात आहे. वरळी बद्दलची घोषणा अद्याप होत नाहीये. शिवडी आणि पंढरपूरची घोषणा केली जाते. वरळीसाठी काय नेमकं मग मनसेची रणनीती? कारण लक्ष तर घातलेलं आहे मनसेनं तिथे, आणि या पाठोपाठ आणखी कुठली उमेदवारांचं वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांनी लक्ष घातलेलेच आहे. त्याचबरोबर संदीप देशपांडे हे तिथून उमेदवार असल्याचं जवळपास निश्चित करण्यात आलेलं आहे, परंतु अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवा भेट घेतल्यानंतर परवाच्या भेटीमध्ये देखील वरळीच्या विविध प्रश्नांचा त्या ठिकाणी चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं होतं. राज ठाकरे, संदीप देशपांडे आणि उद्धव आपले एकनाथ शिंदे हे तिघं या बैठकीला होते. आणि त्यामुळे वरळी सोबतच मुंबईतले इतर मतदारसंघ असतील. खास करून त्यांचं लक्ष मुंबई, ठाणे, नाशिक या पट्ट्यामध्ये आहे. कारण त्या या पट्ट्यामध्ये मनसेची चांगली ताकद असल्याचं माहीत जसं संघटनात्मक ताकद चांगली आहे. त्यातच आत्ता जरी सोलापूर आणि या ठिकाणी दौरा सुरू असला तरी संपूर्ण राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी दौरे होतील त्या ठिकाणी उमेदवारी राज ठाकरे हे जाहीर करतील अशी शक्यता दिसते. नक्कीच या सगळ्याबाबतचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत. मात्र अत्यंत महत्वाची घडामोड म्हणता येईल, मनसेकडून दोन उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत. शिवडी मतदारसंघामधून बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे पंढरपूरमधून. आत्तापर्यंत कोणत्याही पक्षानं उमेदवारांची घोषणा केलेली नाही आहे. मनसेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केलेली होती, त्यानंतर आता दोन ठिकाणाहून उमेदवारांची घोषणा मनसेकडून करण्यात आली आहे. पुरताच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.